महाविकास आघाडीला निवडणुकीत पाठिंबा देण्याचा ऑल इंडिया एकता फोरमचा मोठा निर्णय, तर सर्व संघटना दहशतवादी मानसिकतेच्या, नितेश राणेंचा हल्लाबोल। लोकसभेला फतवे काढले, लोकांची दिशाभूल केली गेली, आता विधानसभेला हे बिलकुल चालणार नाही। महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिम संघटनांना श्रीकांत शिंदेंचा इशारा। राहुल गांधी विदेशात जाऊन सांगतात देशातील आरक्षण संपवून टाकू, जाती जातीत भांडणे लावण्याचं काँग्रेसचं काम। छत्रपती संभाजीनगरच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। महाआघाडीच्या दुकानाचा शटर 20 तारखेला कायमचा बंद झाल्याशिवाय राहणार नाही। छत्रपती संभाजीनगर मधून मुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर घणाघात। नाशिकमध्ये डिकले आणि गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची, सभा रद्द करून सुप्रिया सुळे थेट पोलीस आयुक्तालयात, कुटुंबातल्या माणसांवर हल्ले सहन करणार नसल्याचा इशारा। अहो काय पिक्चर काढताय का तुम्ही? नवीन फ्रेश चेहरा तो एका मूवीसाठी ठीक आहे ना? सदा सरवणकरांच्या लेकीची अमित ठाकरेंवर टीका, तुमचं कर्तृत्व काय? तर अण्णाव हे कर्तृत्व असू शकतं का असा सवाल। निवडणुकीत जातीत माती खाऊ नका, मतदानावेळीच जात का पाहता? नितीन गडकरींचं मतदारांना आवाहन। इगतपुरीत मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेचा मंडप हवेनं उडाला, अचानक आलेल्या वादळानं सभा मंडप उडाल्यानं गोंधळ, कार्यकर्ते किरकोळ जखमी। ईडीचे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 23 ठिकाणी छापेमारी, मालेगावच्या आनंदनगरमध्ये मिलन पटेलच्या बंगल्यावर धाड, सकाळी 7 वाजल्यापासून तपासणी सुरू।